नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गृह युट्यूब चॅनलवर आणि आज आपण चर्चा करणार आहोत की चंद्रयानाने एक सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस केलाय मोठा म्हणजे केवढा तुम्ही विचार पण करू शकणार नाहीत एवढा अख्ख्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला सगळ्यात मोठा घोटाळा चंद्रयान थ्रीनं उघडकीस केलाय आता कसा तुम्ही म्हणसाल मग एवढं सगळं जग काय का जगाला कोणालाच कळला नाही तुम्हालाच कळला तर मी तुम्हाला प्रूफनुसार इत्यंभूत माहितीनुसार ही सगळी माहिती देतो फक्त तुम्ही समजून घ्या ज्याला कळाला ते म्हणायचं महामानव ज्याला नाही कळाला त्यांना पोगो चॅनेल पाहायचं नाहीतर मग राष्ट्रीय न्यूज चॅनल्स जे आहेत ज्याच्यावर भरपूर मनोरंजन आहे ते तुम्ही पाहू शकता तर पहा चंद्रयान थ्री चंद्रावर दक्षिण ध्रुवावर व्यवस्थितरित्या उतरलं म्हणजे सॉफ्ट लँडिंग झाली आणि लँडर पासून रोवर वेगळं झालं रोवर खाली उतरलं त्याच्यानंतर रोवरनी चंद्रावर इकडं तिकडं फिरलं रोवरनी वेगवेगळी माहिती जमा केली फोटोज घेतले आणि ते सगळे फोटो आणि माहिती ते कुठं पाठवते इस्रोला इस्रो सुद्धा काय करते रोवरला वेगवेगळ्या सूचना पाठवते की तुम्ही दहा मीटर पुढे जा पाच मीटर उजवीकडे जा डावीकडे जा रस्ता बदला वेगवेगळे हे फोटो घ्या ते फोटो घ्या इस्रो आपल्या वेगवेगळ्या सूचना चंद्रयान थ्री ला पाठवते आणि चंद्रयान थ्री काय करताय की त्यांच्या वेगवेगळ्या घेतलेल्या माहिती किंवा फोटो सगळं काय करते ते आपल्या इकडे इस्रोला पाठवते मग आता मला सांगा पृथ्वीपासून चंद्र तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर दूर आहे मग एवढ्या दूरपर्यंत आपल्या पृथ्वीवरील इस्रोमधून दळणवळणाचे दळणवळण होते म्हणजे संदेश तिथपर्यंत जातात आणि चंद्रयानावरून म्हणजे चंद्रावरून फोटोज आणि माहिती इस्रोपर्यंत येते हे दळणवळण किंवा हे संपर्क किंवा हे नेटवर्क कसं काम करते बरं कोणती कंपनी असेल जी इतक्या दूरपर्यंत नेटवर्क देते किंवा दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देते तर मित्रांनो ती कंपनी आपल्या सरकारचीच आहे त्या कंपनीचं नाव आहे इंडियन डीप स्पेस नेटवर्क इंडियन डीप स्पेस नेटवर्क ही संस्था हे काम करते आता तुम्ही म्हणाल याच्यात काय आहे बरं नवीन तर याच्यामध्ये एक शॉकिंग गोष्ट आहे की इंडियन डीप स्पेस नेटवर्क जे आहे या नेटवर्कला किंवा या संस्थेला जर दळणवळणाची सुविधा कोणी देत असेल किंवा नेटवर्क कोणी पुरवत असेल तर ते कोण आहे ती कोणती कंपनी आहे शॉकिंग आहे ती कंपनी आहे बी एस एन एल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी एस एन एल तुम्हाला वाटलं असेल कदाचित एवढ्या दूर आहे म्हणजे जिओ असेल आहे का नाही कारण बी एस एन ची रेंज आपल्याला पृथ्वीवर राहून भारतात राहून जवळच्या जवळ येत नाही तर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर दूर असलेल्या चंद्रापर्यंत ची रेंज कशी जाते तर मित्रांनो खरं आहे आपल्याला इस्रो टू चंद्रयान थ्री हे जी दळणवळण आहे या दळणवळणाला जी कोणती कंपनी सेवा पुरवत आहे ती आहे बीएसएनएल मग तुम्ही म्हणाल बीएसएनएल जर चंद्रापर्यंतची सेवा पुरवू शकते आणि इतक्या प्रगत टेक्नॉलॉजीला एवढ्या जबरदस्त आपण जे इतिहास घडवला या इतिहासाची ती जर एक भागीदार असू शकते आणि ती एवढी माहिती पुरवू शकते तर मग भारतातली बीएसएनएल कंपनी बंद का पडली आहे की नाही प्रश्न जर बीएसएनएल एवढं जबरदस्त काम करू शकते जिथं जिओ पोहोचलं नाही एअरटेल पोहोचलं नाही ओडाफोन पोहोचलं नाही आयडिया पोहोचलं नाही एकही नेटवर्क चंद्रापर्यंत पोहोचलं नाही तिथं बीएसएनएल पोहोचलेला असेल तर मग भारतातली बीएसएनएल मागच्या काही वर्षात बंद का पडली आहे का नाही प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देत नाही पण फक्त तुम्हाला एक काही आकडेवारी सांगतो त्याच्यावरून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या काय असेल ते हे की नाही बघा दोन हजार तेवीसचं रिलायन्स जिओ या कंपनीचं जी की एन एल बंद पडली आणि जिओ सुरू झाली हे की नाही आणि बीएसएनएल एलचं सगळं टावर सहित जमिनी सहित सगळ्याला सगळं कोण घेतलं जिओ न घेतलं तर त्या जिओच दोन तेवी हजार तेवीस एकूण बिझनेस किंवा उत्पन्न जर पाहिलं आपण तर किती आहे एक्क्याण्णव हजार एकशे अठ्ठेचाळीस करोड रुपये म्हणजे जवळपास एक लाख करोड रुपये एवढं उत्पन्न आहे आणि आपल्या भारत सरकारचं उत्पन्न किती आहे माहिती आहे का दोन हजार बावीसचं तुम्ही अर्थसंकल्प पा, पाहू शकता माननीय निर्मला सीतारामन जी यांनी मांडलेला अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये भारताचं कराद्वारे मिळालेलं उत्पन्न म्हणजे करांद्वारे एकूण मिळालेलं उत्पन्न भारताचं आहे तेवीस लाख कोटी भारताचं उत्पन्न तेवीस लाख कोटी आणि एका कंपनीचं उत्पन्न एक लाख कोटी आहे का नाही गंमत बरं हे एक लाख कोटी रुपये जे त्या कंपनीचं उत्पन्न आहे बीएसएनएल बंद पडली नसती तर कोणाचं राहिलं असतं बीएसएनएल च उत्पन्न राहिलं असतं बरं बीएसएनएलचं उत्पन्न राहिलं असतं म्हणजेच कोणाचं राहिलं असतं तर ते भारत सरकारचं उत्पन्न राहिलं असतं बरं भारत सरकारचं उत्पन्न राहिलं असतं म्हणजे ते कोणाला मिळालं असतं तर ते सर्वसामान्य जनतेला मिळालं असतं आणि त्याचबरोबर बीएसएनएल कंपनीत काम करणाऱ्या ती दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख करोड लोक अठ्ठावन्न लाख लोकांना मिळालं असतं दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख म्हणजे दोन लाख अडतीस हजार कर्मचाऱ्यांना ते काय झालं असतं मिळालं असतं पण असं झालंय का मित्रांनो नाही हे सगळं उत्पन्न कोणाच्या कशात गेलं का गेलं मी सांगण्याची गरज आहे का अजूनही त्यांना हे घोटाळा कळाला नसेल तर त्यांनी मग काय करावं टी व्हीवर जावं पोगो चॅनल पाहावं किंवा झी न्यूज पहावी किंवा मग आर भारत पाहावं अशा सगळ्या सिरियल्स किंवा टी व्हीवरच्या सिरियल्स म्हणतोय बरं का सॉरी चुकून आल्या माझ्या तोंडा सिरियल्स नाही ते बातम्यांचे चॅनल आहेत न्यूज चॅनल पहावेत तुम्हाला वाटेल त्याची स्क्रिप्ट लिहिलेली लि, 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 असते वगैरे वगैरे असं काय नाही बातम्या आहेत त्या आणि अजूनही कोणाला वाटत की असेल की भारतामध्ये राष्ट्रवादी सरकार आहे देशभक्त सरकार आहे किसी को खाणे नाही दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगावालं सरकार आहे तर त्यांना या बी एस एन एलच्या गोष्टीचा विचार करावा जी चंद्रापर्यंत पोहोचली तिथून इथं नेटवर्क देते चंद्रयान थ्रीचं सगळं काम ती करते ती कंपनी का मोडकळीस आली ती कंपनी का विकल्या गेली त्या कंपनीचं का मातेर झालं याचा त्यांनी विचार करावा बाकी सगळ्या गोष्टी मंदिर मस्जिद धर्म राजकारण मुस्लिम हिंदू हे सगळं चालूच राहणार आहे चालूच राहील तुमचं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लखलाप असोत पण काही लोकांना जर वाटत असेल की ही चांगली माहिती आहे लोकांचे डोळे उघडणारी माहिती आहे हिला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल आवडत असेल तर काय करा माहिती आहे का असं एका हातानं दबत नसलं तर दुसरा हात नेऊन त्या सबस्क्राईबपर्यंत पर्यंत बोट न्या आणि काही बी कराने एकदा सबस्क्राईब बटन दाबा आणि मला कमेंट करून कळवा की माझी माहिती तुम्हाला कशी वाटते बाकी जे आहे रे गैरे न तू खैरे जे म्हणतील की तू हे आहेस तू त्याचा समर्थक आहेस तू ते आहेस तर त्यांनी मला समर्थक वगैरे शिव्या फिव्या घालण्याच्या आधी फक्त हे सांगाव की बी एस एन एल चंद्रयान थ्रीला सेवा पुरवते ती बी एस एन एल बंद का झाली याचं उत्तर घेऊन या आणि मग आपली दिल्ली मुंबई काशी करावी धन्यवाद थांबतो इथं